आषाढ महिन्यात सवासनी म्हणून एक कार्यक्रम ग्रामीण भागात जास्त असतो, त्यानिमित्त आज आमच्या आईने म्हणण्यापेक्षा संपूर्ण गावामध्ये हे सण साजरा केला जातो आखाडीचा। पण पुरणपोळी करावंच लागते आईच्या निवदासाठी, तर प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी ही हरभऱ्याच्या डाळीची असते, पण आज आमच्या आईने मुगाच्या डाळीचं पुरण केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता मी तुम्हाला मुगाचं पुरण आणि पोळी कशी बनवायची हे तुम्हाला दाखवणार आहे, तरी तुम्ही बघू शकता। हे बघा, मुगाच्या डाळीचं पुरण आमच्या आईने आज छानपैकी केलेलं आहे। तुम्ही कधी मुगाच्या डाळीचं पुरण खाल्लं नसेल, खूपच छान असते। जास्त करून हरभऱ्याच्या डाळीचंच पुरण प्रत्येकजण पुरणपोळी बनवण्यासाठी बनवतात। तर एवढा आमची आई आता मुगाच्या पुरणाची पोळी तयार करते वेळेस बघू शकता। आता एक पोळी करणं चालू आहे आणि एक पोळी भाजणं चालू आहे वरती। आई ती धुळी दे इकडं, पोळी दाखवतो आपण मुगाच्या पुरणाची। बघा, छान छान अशा पुरणपोळ्या आमच्या आईने मुगाच्या पुरणाच्या बनवलेल्या आहेत। बघा किती छान आहेत, एकदम छान आणि गोल पद्धतीच्या पुरणपोळ्या आमच्या आईने बनवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये बसना चाली एवढी पोळी आमच्या आईने आज बनवलेली आहे। आता हे तिसरी पोळी पडलेली आहे मधात, छानपैकी पोळ्या झालेल्या आहेत। आता ती पोळी पिठाला चांगलं मळून घेऊन त्याच्यामध्ये उंडा तयार करून पुन्हा मुगाच्या डाळीचं केलेलं पुरण भरून आता पुरणपोळी लाटण्यास आमची आई त्याला तयार करीत आहे। आता तो त्याचं तोंड दाबल्या जाईल, थोडं एक्स्ट्रा पीठ काढून दाबल्या जाईल, पुन्हा त्याला खाली कोरडं पीठ टाकून थापटल्या जाईल। ग्रामीण भागातील पद्धत बघा पोळी करण्याची। ते कोल्ड पीठ टाकण्याचा उद्देश एकच की गव्हाचं पीठ थोडं चिकट असते, त्या कपड्याला चुटकू नये म्हणून, पोळी व्यवस्थित लाटता यावं म्हणून त्याच्या वरती कापडावरती कोल्ड पीठ टाकले जाते। बघा, चपाती संघ कपडा पण गरगर फिरायला आहे हे पोळी संघ। आणि काही भागामध्ये चपातीला पोळी म्हणतात, पण आमच्या इकडे पुरणपोळीला पोळीच म्हणतात, चपातीला चपातीच म्हणतात आणि रोटीला ज्वारीची रोटी म्हणतात। प्रत्येक भागामध्ये अलग अलग बोलीभाषा आहे, तसंच ही मराठवाड्यातील भाषा आहे आमची। आम्ही फक्त पुरणपोळीलाच पुरणपोळी म्हणतो, चपातीला पोळी म्हणत नाही। बघा, हे मेड इन ग्रामीण भागातली पुरणपोळी। उदर गॅस पे तवा गरम झालेला आहे, वो तव्याने तीन पोळ्या पहिले भाजून इधर दुर्डी में टाकले आहेत। आता ही चौथी पोळी उसके ऊपर तवे के ऊपर टाकने की तयारी आमच्या आईने केलेली आहे, देख सकते है। आता टाकली आहे, आता उसको नंतर थोड्या वेळानं उसको थोडा गोड तेल बोलते है, इधर कोई व्हेजिटेबल ऑइल बोलता है, खाचं तेल बोलता है। आता आमची आई त्याला गोड तेल वरून थोडं थोडं लावी, नंतर ते छानपैकी भाजल्या जाईल। हे गव्हाचं पीठ म्हणजे शेतकऱ्यापाशील गहू घेऊन घरीच तयार केलेलं आटा पीठ आहे, एका कोण्या बॅगचं नाही, काही नाही, घरगुती शेतकऱ्यापासून घेतलेल्या गव्हाचं पीठ आहे। आता जास्त करून मार्केटमध्ये आटा बॅग आल्यामुळं कोणी पण जास्त कष्टाचं काम करण्यास थोडं टाळाटाळीच करीत आहेत, पण गावाकडील जुन्या महिला जे आहेत
ते जुन्या पद्धतीनंच काही सर्व कामं करू शकतात. मुगाच्या डाळीचं पुरण थोडं हातावर दे बरं. नाही बघा, हो का, बघा मुगाची डाळ शरीराला खूप महत्त्वाचे व्हिटॅमिन्स प्रोटीन वगैरे देते आणि थंड पण असतो. आणि मुगाची डाळ किती पण खा, तुम्हाला पित्ताची शिकायत राहत नाही. तुम्ही तुरीचं वरण एक दोनदा खाल्लं तर तुम्हाला पित्ताची शिकायत असती, पण मुगाच्या डाळीचं फायदे खूप आहेत. त्याच्यामुळे जास्त लोक मुगाचंच वरण खाण्यास पसंती दर्शवतात. वा छान, एकदम छान पैकी लागले. गोड पण लागले. तर ही पाचवी पोळी तयार करताना आमची आई तुझ्याकडं कोणी जर पोळ्या शिकायला तर तू शिकशील की नाही कोणाला? 100% फुकट पोळी दूध येऊ दे की ह्यालाच म्हणतात मित्र. भलेही माणूस किती पैसे कमवू शकते, पण त्याला चपात्या आणि पोळी रोटी करता येत नाही. त्याच्यामुळं प्रत्येकाच्या जागी हे हुशारच असते, याच्यात काही शंका नाही. माणसाकडे किती जरी पैसा असेल तर त्याला चपाती पोळी बनवता येत नाही महिलासारखी. त्याच्यामुळं कधी कोणाला कमी समजण्याची चूक पण करायची नाही. आपण महिलाच्या जागी व्यवस्थित असतात, आपण आपल्या जागी व्यवस्थित असतो. त्याच्यामुळं कोणाला कधी कमी समजायचं नाही. हे बघू शकता, हे आमचा शेजारी आमच्या पोळ्या बघाय आलेला आहे. मुगाच्या डाळीचा पुरण शिजल्यानंतर उसमे साखर टाकून नंतर उसमे इलायची टाक दी है. अभी मैंने थोडा खाया तो मेरे को थोडा चांगला लाग्या, उसमे इलायची लागे, इसलिए मैं आपको सांग रहा हूँ. ये मुगाच्या डाळीचं पुरण है, इसमे साखर टाक के उसको गोड गोड बनवलेलं आहे. अब थोडी न वेळ के नंतर अभी दूध आएंगा तब मैं पोळी और दूध खाएंगा. आमची आई मुगाच्या पुरणाच्या पोळ्या तयार करताना ग्रामीण भागातील बघू शकता किती छानपैकी आणि किती गोलगोल झालेली आहे. आज आखाडीनिमित्त आमच्या घरी मुगाच्या डाळीचं पुरण करून पुरणपोळ्या करताना आमची आई. बघा तुम्ही मित्रांनो, सर्वजण हरभऱ्याच्या डाळीचं पुरण खातात, पण आमच्या आईने आज नवीनच पद्धत वेगळ्या पद्धतीने मुगाचं पुरण करून आज पुरणपोळ्या तयार करताना बघा त्याच्यामध्ये मुगाच्या डाळीचे थोडे थोडे काळे टरफलं पण आहेत. जर खरं वाटणार गेलं तर तुम्ही म्हणता लबाड बोलवलं, मी अजिबात कधीच खोटा आणि लबाड बोलत नाही. लाटो उसको लाटो. हे आईच्या आजची पुरणपोळी बघा, माशी थोडी ताव मारीत आहे त्याच्यावर. उसको थोडी डिस्ट लागी, इसके वास्ते वो थोडी करपलेली आहे. थोडं मुगाच्या पुरणाची पोळी थोडी नाजूक असती, त्याच्यामुळं थोडं पोळी करपण्याची तुटण्याची जास्त दाट शक्यता असती. हे मुगाच्या डाळीचं
पुरण, बघा आता पीठ घेऊन त्याच्या पिठाचा उंडा तयार करून त्याच्यामध्ये मुगाच्या डाळीचं पुरण भरलेलं आहे. आता त्याला वरून दाबून घ्यावं लागते, पुन्हा दाबल्यास नंतर गव्हाचं पीठ असं गोल गोल करून त्याला वरी शेंडी काढून पुन्हा जास्त झालेले पीठ थोडं काढून एकीकडं ठून तोंड दाबावं लागते. पुन्हा हातावर त्याला गोल गोल फिरवावं लागते आणि नंतर त्याला खाली कापडावर थोडं कोरडं पीठ टाकून त्याच्यावर लाटण्याने लाटावं लागतो, तेव्हा कुठं त्याची पुरणपोळी बनत असते. अभी प्रोसेसिंग चालू झालेला आहे, आप बघ सकते हे. अभी उसको नीचे कपडे पे ठेवून उस पे लाटना, उसके ऊपर लाटना ठेवून उसको सा मागा पुडी करके लाटती है हमारी आई पुरणपोळी. देखो अभी प्रोसेस चालू झालेला आहे लाटणे का. सुवासिनी म्हणली, बारकी लय येते घरात चुटकी.